पुढच्या बातमीकडे. सांगली लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची चिन्ह आहेत. एक्झिट पोलनुसार सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे आघाडीवर आहेत. सांगलीच्या जागेबाबत मी नंतर बोलेन, मी त्याबाबत बोलणारच आहे. आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती आहे, आमचं आयुष्य राजकारणात गेलंय, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी सांगलीच्या जागेबाबतच्या प्रश्नावर दिली आहे. तर दुसरीकडे राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसनं निर्माण केली असा पलटवार नाना पटोलेंनी केलाय. राऊत विद्वान आहेत, ते कालच लंडन मधून परत आलेत असा खोचक टोलाही पटोलेंनी लगावलाय. विदर्भात काय निकाल लागतात, पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागतात, कोणता पक्ष जिंकतोय, का जिंकतोय हे आम्हाला माहिती आहे. नाही मी सांगतोय तर त्याच्यावर नंतर बोलेन, मी बोलणारच आहे त्याच्यावर. मला प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती आहे. आम्ही सुद्धा इकडे गोट्या खेळायला बसलेलो नाही आहोत. आमच्या सुद्धा अख्खा आयुष्य राजकारणात, समाजकारणात आणि पत्रकारितेमध्ये गेलंय, मला माहिती आहे. संजय राऊतांच्या बद्दल मी काही जास्त वक्तव्य करणार नाही. ज्या शाळेत शिकला संजय राऊत ती शाळा काँग्रेसने निर्माण केलेली होती. त्याच्या गावात पिण्याचं पाणी, दवाखाना, त्याचं बाळंतपणचं दवाखाना झालं ते काँग्रेसने निर्माण केलेलं होतं. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवण्याचं कामही काँग्रेसनेच केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी. संजय राऊत अतिविद्वान आहे आणि कालच ते लंडनहून आलेले आहेत, त्यामुळे अजून तिथून काय जास्त शिकून आले मला माहिती नाही.